कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीकाठच्या गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे व कोपरगाव तालुक्याच्या आमदार सौ स्नेहलतादेवी कोल्हे यांनी दिली आहे. नाशिक धरणक्षेत्रामध्ये मागील 2 ते 3 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीत काल शनिवारी 83,000 क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. तर आज रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी आज दुपारी 2,00,000 क्युसेस वेगाने गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने अजूनही रात्री पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे. या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे. त्याची पातळी जी आहे वरच्या भागामध्ये कंटिन्युअसली पाऊस या ठिकाणी पडत असल्यामुळे त्याची पातळी जी आहे ती वाढण्याची दाट शक्यता आहे. दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत 1.5 ते 2 लाख क्युसेकने या ठिकाणी पाणी सोडण्यात येईल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरून मिळालेली आहे. त्याच्यामुळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्या सूचनेप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती या ठिकाणी संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस या ठिकाणी निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे कोपरगाव शहरातील ज्या ज्या भागामध्ये या ठिकाणी पाणी घुसण्याची शक्यता आहे त्या पाणी घुसणाऱ्या भागामध्ये आत्ताच लोकांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे की आपत्ती रात्री निर्माण होण्याच्या अगोदरच जर आपण आत्ता जर तयारी केली तर त्याच्या अनुषंगाने रात्री आपत्ती व्यवस्थापन करण्यामध्ये मदत या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लोकांनी या आपत्ती व्यवस्थापनमध्ये सहकार्य या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी नदी गेलेली आहे त्या प्रत्येक ठिकाणी तलाठी आणि आपले मंडल अधिकारी त्या गावांमध्ये ठेवलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी पुलांवरून पाणी गेलेलं आहे त्या ज्या ठिकाणी बोर्ड लावून आणि एक माणूस त्या ठिकाणी कंटिन्युअसली या ठिकाणी देऊन धोक्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. गाव पातळीवरती पण आपत्ती व्यवस्थापनचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. फक्त प्रशासनामार्फत एवढीच विनंती आहे सर्व लोकांना की आपत्ती व्यवस्थापनमध्ये सर्व लोकांनी या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद. आजची परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 1,00,000 क्युसेक पाणी सोडलेलं आहे आणि इगतपुरी नाशिक भागामध्ये जोरदार अतिवृष्टी होत आहे आणि त्याच्यामुळं कदाचित रात्रीपर्यंत पाटबंधाऱ्याचे जे विभागाचे अधिकारी आहे अधीक्षक अभियंता मोरे साहेब यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार रात्रीपर्यंत 2,00,000 क्युसेक पर्यंत पाणी सोडलं जाईल. कदाचित पाऊस जास्त झाला तर जास्ती प्रमाणात सोडलं जाईल. त्यामुळे निश्चितच थोडीशी धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पूर परिस्थिती चाहूल लागताच आपण प्रशासनाची संपूर्ण बैठक तहसील ऑफिसमध्ये घेतली. कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील किंवा DC असेल सगळ्यांशी आपण DYSP आहेत आपले सगळ्यांशी प्रशासनाच्या BDO साहेब असतील सर्वांशी चर्चा करून सगळ्यांनी संयुक्तपणे या आलेल्या संकटाला तातडीने काय उपाययोजना करता येतील यासाठी सविस्तर चर्चा झाली. त्याचबरोबर काही प्रमुख कार्यकर्ते आहेत नगरसेवक आहेत यांच्याही समवेत चर्चा झाली की नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून अलर्ट राहून आपण जे काय आता समजा जर का प्रशासनाचा आदेश आले की आपल्याला घरं खाली करावे लागतील आणि दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागेल मंगल कार्यालय असेल शाळा असेल तर नगरपालिकेचे CO साहेबांनाही त्यांना समवेत घेऊन आम्ही यामध्ये तातडीने उपाययोजना ज्या काही आहेत त्या कराव्या लागतील. नागरिकांनाही मी आवाहन करते की अशी आपत्कालीन परिस्थिती आलेली आहे नैसर्गिक संकट हे आहे त्याच्यामुळे कुठेही जर का आदेश आले असतील तर आपण आपलं सामानाची बांधाबांध करून आत्ताच जर का शिफ्ट झालात निश्चित ते सहकार्य आपण जर का केलं ते आपल्या जीवितला धोका होणार नाही आणि म्हणून एक आग्रहाची सांगणं आहे माझं. कारण रात्रीच्या वेळी धावपळ करणं शक्य होत नाही. जास्त क्युसेकनी जर पाणी आलं तर रात्रीची वेळ असते चिखल असतो पाऊस पण पडत असतो आणि मग प्रशासनाची धावपळ होते. त्यामुळे जे काय आदेश प्रशासन स्तरावर आपल्याला येतील त्या आदेशाला सर्वांनी साथ द्यावी आणि तातडीने जे काही आम्ही उपाययोजना करणार आहोत त्याला नागरिकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करते आणि प्रशासनाला संपूर्णपणे अगदी जिल्हा स्तरापासून पालकमंत्र्यांशी पण चर्चा झाली जे काही मदत लागेल ती सगळी मदत संपूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि प्रामुख्याने संजीवनीची जी आपत्कालीन व्यवस्थापन आहे त्यांनाही आपण त्यांचेही नंबर पोलीस स्टेशन असेल तहसीलदार असेल यांच्याकडे दिलेले आहेत की प्रसंगी त्या आपत्कालीन व्यवस्थापनाचा जरी काही आपल्याला उपयोग करता आला म्हणजे कुठेही जीवित हानी होऊ नये याची आपण सगळेजण काळजी घेणार आहोत आणि बाकीचं जे काही शिफ्ट केले जातील सर्व नागरिकांना तर निश्चित त्यांना सुद्धा पुढची जी व्यवस्था असेल त्यांचे जेवणाची असेल पाण्याची असेल ती सगळी दिली जाईल अशा पद्धतीने एक सविस्तर चर्चा इथे आज पार पडलेली आहे तहसील ऑफिसमध्ये. तर सगळ्यांना तरीही कोपरगाव शहरातील व तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा यावेळी देण्यात आला. गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जावे अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. नदीकाठच्या नागरिकांसाठी नगरपालिकेने कोपरगाव शहरातील सर्व शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. डी न्यूज शैलेश शिंदे कोपरगाव.
डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा।